नमस्कार, तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। गणेश उत्सव मोठ्या आनंदामध्ये साजरा केला जात आहे आणि आज मी कुर्ल्यातील तक्क्यावाडी या परिसरामध्ये आलेलो आहे आणि अमर सेवा मंडळाचा हा गणेश तुम्ही बघू शकता, अतिशय आकर्षक अशी मूर्ती आहे। याच संदर्भामध्ये या मंडळातील काही सदस्य आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। काय सांगाल सर तुम्ही, गणेश मूर्ती स्थापन इथं केलेली आहे, अतिशय उत्कृष्ट आकर्षक अशी आहे, या सगळ्या विषयी काय सांगा? आमच्या मंडळाच्या वतीने हे 40वं वर्ष गणेशोत्सवाचं आहे। 40 वर्षाला आम्ही गणेशोत्सव साजरा करतो। मुळात हा गणेशोत्सव रिक्षा चालक आणि मालकांनी सुरू केलेला आहे। म्हणजे इथे ह्या एरियामध्ये असलेले जे रिक्षाचे चालक आणि मालक होते त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन ह्या गणेशोत्सवाला सुरुवात केलेली आहे। तर ती परंपरा, त्या रिक्षा चालक आणि मालकांची परंपरा आम्ही पुढे चालू ठेवून दरवर्षी या ठिकाणी हा गणेशोत्सव साजरा करतो। त्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आम्ही काही सामाजिक आणि क्रीडा स्पर्धांचं वगैरे आयोजन करतो। सांस्कृतिक कार्यक्रमसुद्धा इथे असतात आणि एकंदरीत 10 दिवस आमच्याकडे फुल जल्लोषाचं वातावरण असतं। अच्छा, याचं डेकोरेशन ही खूप आकर्षक आहे, याविषयी काय सांगाल? हे थोडंसं युनिक दिसतं, आकर्षक दिसतं, ह्याच्या ह्याविषयी काय सांगाल? हे डेकोरेशनचं सांगायचं झालं तर आपण हे टाकाऊपासून टिकाऊ असं हे डेकोरेशन तयार केलेलं आहे। मंडळातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सदस्यांनी याला सगळं हे तयार केलेलं आहे। म्हणजे असं कुठलंही फक्त ओढणीचं आहे ते आपण डेकोरेटरकडनं तयार केलं आहे, बाकीचं हे आपण स्वतः तयार केलं। गणेशाच्या अनेक मूर्त्या होत्या, हे वेगळे आकर्षक आहे, हीच तुम्हाला अशी मूर्ती इकडं आणावी अशी का वाटली, असं काय सांगा? ही म्हणजे ॲक्रेक्ट आपल्या ह्याच्यामध्ये बसेल, साईजमध्ये ॲक्रेक्टिव्ह मूर्ती ही आपल्याला एक पसंत पडली, ती आपण घेऊन आलो। या गणेश तुमच्या मंडळाचा एक सामाजिक उद्देश काय आहे, तुम्ही काय सांगाल? यावर्षी तर एक आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे की दरवर्षी आपण गणपतीसाठी देवासाठी आपल्या जे हार फुले नारळ घेऊन येतो, तर आता ह्यावर्षी ते न करता आपण जे काही आपल्या महाराष्ट्रभर असे काही भाग आहेत की तिथे अजून लहान मुलांना किंवा शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी भेटत नाहीत, म्हणजे जसे वह्या पुस्तकं, तर ते आम्ही असं यावर्षी विचार केला आहे मंडळामार्फत की जास्तीत जास्त प्रमाणात आपण या 10 दिवसात ते जमा करायचं आणि गणेशोत्सवानंतर असे काही आदिवासी पाडे असतात की जिथे अजून मुलांना काही भेटत नाही तर तिथे जाऊन त्यांना ते वाटप करायचं। धन्यवाद। तर हे होते अमर सेवा मंडळाचे सदस्य, ज्यांनी आपल्याशी खास बातचीत केलेली आहे। कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत दांगट, DRV न्यूज मुंबई।